नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नीटची एक्झाम झालेली आहे, ऑफिशियल रिझल्ट येणं अजून बाकी आहे, परंतु आन्सर कीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याला आपला स्कोर कितपत येत आहे याचा अंदाज आलेलाच असेल. काही दिवसांमध्येच आता ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होणार आहे. मग ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होताना महत्वाचा टप्पा कोणता असतो? तर ऍडमिशन प्रोसेस साठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट्स. कालच सीईटी सेलद्वारे एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये काय सांगितलेलं आहे, तर ऍडमिशन प्रोसेससाठी, मेडिकल ऍडमिशन प्रोसेससाठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्स कोणती आहेत आणि ते विद्यार्थ्यांनी व पालकांनी आता लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत. एक्झॅक्ट नोटीस काय आहे हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणारच आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हे सर्व डॉक्युमेंट्स लवकरात लवकर रेडी ठेवायचे आहेत. तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तुम्ही व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या ऑफिसला भेट देऊ शकतात. काउन्सिलिंग साठी ऍडमिशन सुरू आहेत. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून आपलं ऍडमिशन लवकरात लवकर निश्चित करू शकता. व्हायब्रंट मध्ये काउन्सिलिंग साठी लिमिटेड सीट्स असतात. ऑलरेडी आपल्या सर्व बॅच फुल होत आलेल्या आहेत, तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं आहे. तसेच ऍडमिशन मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, तर मेडिकल कट ऑफ बुक, म्हणजे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कळेल की आपला जो स्कोर आलेला आहे किंवा लास्ट इयर जे विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना स्कोर किती होता, त्यांचा रँक किती होता, हे सर्व आपल्या मेडिकल कट ऑफ बुक मध्ये आपण मेन्शन केलेलं आहे. लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हे कट ऑफ बुक घेतलं नाही त्यांनी ऑफिसला भेट देऊन हे बुक घेऊ शकतात किंवा ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकतात. आता आपण पाहूया ही नोटीस कशा प्रकारे आहे. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व नोटीस इथे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर नोटीस नंबर 2 सीईटी सेल कडून काय सांगण्यात आलेलं आहे, चेक लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स नेसेसरी फॉर ऍडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर 2021-22. मग कोणकोणत्या कोर्सेससाठी आहेत हे डॉक्युमेंट्स, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी अँड ओ आणि बीएससी नर्सिंग. या सर्व कोर्सेससाठी, म्हणजे नीट नंतर या सर्व कोर्सेससाठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना खालील डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर यामध्ये महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सर्व सांगतो. देअर शाल बी अ कॉमन काउन्सिलिंग फॉर ऍडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस इन ऑल गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट एडेड, गव्हर्नमेंट अनएडेड आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट of the National Eligibility Entrance Test, that is NEET UG. म्हणजे कॉमन काउन्सिलिंग ऍडमिशन प्रोसेस असते हे तर आपल्याला पुढे कळणारच आहे सर्व विद्यार्थ्यांना. आता काय सांगितलेले खाली एक्झॅक्टली, द कॅन्डिडेट नीड टू अपलोड ओरिजिनल सर्टिफिकेट्स ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील रजिस्ट्रेशनच्या वेळेस. अँड द सेम ओरिजिनल डॉक्युमेंट्स शॅल बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन टू द कॉलेज. म्हणजे रजिस्ट्रेशनचा आता फॉर्म सुरू होईल लवकरच, त्या फॉर्म भरताना आपल्याला खालील सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात ओरिजिनल. आणि जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करतो हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात आणि तिथे आपल्याला ते दाखवावे लागतात. यावर्षी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस होईल का नाही अजून काही त्याबद्दल ऑफिशियल नोटीस आलेली नाहीये. दरवर्षी होत असते, परंतु गेल्या वर्षी कोविडच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ही डायरेक्ट ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं होतं त्याच कॉलेजमध्ये हे व्हेरिफिकेशन केलेलं होतं. त्यामुळे मे बी यावर्षी पण असंच होऊ शकेल. मग आता काय काय डॉक्युमेंट सांगितलेले आहेत आपण हे बघूया. लिस्ट ऑफ नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर रिझर्व अँड अनरिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स. आता महत्वाचे म्हणजे मँडेटरी जे लागणारे डॉक्युमेंट्स काय आहेत ते खालील प्रमाणे असतील विद्यार्थ्यांना. आता ह्या पहिल्या कॉलम मध्ये कॉमन डॉक्युमेंट्स, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला हे डॉक्युमेंट लागणारच आहे, म्हणजे तो रिझर्व कॅटेगरी मध्ये असेल किंवा अनरिझर्व कॅटेगरी मध्ये असेल त्यांना हे खालील डॉक्युमेंट लागणारच आहेत.
म्हणजे नऊ डॉक्युमेंट्स हे प्रत्येक विद्यार्थ्यांना लागणारच आहेत. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट कोणतं आहे, ऍडमिट कार्ड ऑफ नीट यूजी 2021, म्हणजे तुमचं ऍडमिट कार्ड. एक्झाम झालेली आहे त्यापूर्वी तुम्ही जे ऍडमिट कार्ड डाउनलोड केलेलं होतं, म्हणजेच हॉल तिकीट जे डाउनलोड केलेलं होतं ते तुम्हाला लागणार आहे. सेकंड नंबर, कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म लेटेस्ट फिल ऑन mahaceet.org. अजून हा फॉर्म सुरू व्हायचा आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार. हा अत्यंत महत्वाचा फॉर्म असणार आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावे लागतात, याची प्रिंट तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस दाखवावी लागते. हे सर्व आम्ही प्रोसिजर तुम्हाला वायब्रंट मधून करून देणार आहेत. तर हे ऑनलाईन ऍप्लिकेशनचा फॉर्म तुम्हाला लागेल. त्यानंतर नीट यूजी 2021 मार्कशीट, तुमची नीटचं जी आता मार्कशीट येणार आहे, रिझल्ट आल्यानंतर जी मार्कशीट येणार आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. फोर्थ नंबर मध्ये काय, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे. फिफ्थ नंबरचा पॉइंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र, हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर सहा नंबरचा पॉइंट आहे HSC और इक्विवेलेंट एक्झामिनेशन मार्कशीट, म्हणजे 12वीची तुमची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर SSC पासिंग सर्टिफिकेट, ब्रॅकेट मध्ये काय सांगितलंय, फॉर डेट ऑफ बर्थ. पासिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची सनद लागणार आहे, त्याच्यावर प्रत्येक विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असते. SSC पासिंग सर्टिफिकेट आणि SSC सर्टिफिकेट तुमचं मार्कशीट देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर आठ नंबरचा पॉइंट आहे आधार कार्ड, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणारच आहे. आधार कार्ड मध्ये काही मिस्टेक असतील तर लवकरात लवकर ते अपडेट करून घ्यायचं आहे आणि आधार कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सोबत ठेवायचं आहे. आणि नऊ नंबरचा पॉइंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्याकडे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ह्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपण प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सेंड केलेलाच आहे. तसेच आपलं जे कट ऑफचं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या अगदी शेवटी आपण देखील हा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे ते देखील आपण दिलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व आपण सांगत आहेत. हे कॉमन डॉक्युमेंट्स होते, नऊ कॉमन डॉक्युमेंट्स प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहेत. प्लस 10 नंबरचं इथे दिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थ्यांनी रिपीट केलं आहे, जर रिपीट केलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. गॅप सर्टिफिकेट सुद्धा महत्वाचं आहे. या गॅप सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आपल्याकडे रेडी आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवा असेल त्यांना व्हायब्रंट मध्ये कॉन्टॅक्ट करा. तसेच आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील हा फॉर्मॅट सेंड करत आहेत. गॅप सर्टिफिकेट जर तुम्ही फ्रेशर असेल तर त्यांना गॅप सर्टिफिकेट लागत नाही. अशा पद्धतीने हे 9 ते 10 डॉक्युमेंट्स हे प्रत्येक विद्यार्थ्यांना लागणार आहेत. यामध्ये आपण ऍडमिट कार्ड पाहिलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑन www.mahaceet.org तो आता पुढे येणार आहे, तो फॉर्म आपल्याला भरायचा आहे. नीट यूजी मार्कशीट लागणार आहे, नॅशनॅलिटी, डोमेसाईल, SSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आणि गॅप सर्टिफिकेट. अशा प्रकारे हे सर्व डॉक्युमेंट्स प्रत्येक विद्यार्थ्याला लागणार आहेत. त्यानंतर जो सेकंड टेबल दिलेला आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स अंडर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅटेगरी, म्हणजे जे रिझर्वेशनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी हे ऍडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहेत. म्हणजे वरचे तर डॉक्युमेंट सर्वांना लागणारच आहेत, त्यानंतर ऍडिशनल जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी खालील 3 डॉक्युमेंट्स लागणार आहेत. रिझर्व कॅटेगरी मधील महत्वाचं पहिलं डॉक्युमेंट काय आहे, तर कास्ट सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथॉरिटी फ्रॉम विदिन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र स्टेटकडून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं पाहिजे. हे कास्ट सर्टिफिकेट सर्व विद्यार्थ्यांना, म्हणजे जे रिझर्व कॅटेगरीमध्ये येणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्यानंतरचा सेकंड डॉक्युमेंट कोणता आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र, हे देखील प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉइंट काय आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022, अत्यंत महत्वाचं आहे. ह्याची व्हॅलिडिटी केव्हापर्यंत असणं गरजेचं आहे, 31 मार्च 2022 पर्यंत. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022. आता हे कोणाकोणासाठी लागतंय हे देखील फार कन्फ्युजन असतंय. हे फक्त मी सांगतो त्या म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिले ना त्या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनाच हे लागतं. फॉर VJ NT1 NT2 NT3 आणि OBC इन्क्लुडिंग SBC
अशा सर्व कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट दिलेल्या व्हॅलिडिटी प्रमाणे असणं गरजेचं आहे, म्हणजे व्हॅलिड 31 मार्च 2022 पर्यंत. अजून एकदा सांगतो, VJ NT1 NT2 NT3 OBC आणि SBC मधील विद्यार्थ्यांकडे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी SC आणि ST कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची गरज नसते. त्यांच्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोनच डॉक्युमेंट्स लागतात जे विद्यार्थी SC आणि ST या कॅटेगरीमध्ये येतात. आणि ऍडिशनल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बाकी सर्व जे विद्यार्थी SC आणि ST मध्ये नसणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे सर्टिफिकेट असावे लागतात. म्हणजे आपण सर्व वरचे 10 डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत जे कॉमन सर्वांना लागणार आहेत, आणि ऍडिशनल 3 सर्टिफिकेट जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांकडे हे 3 डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. आता यानंतर महत्वाचं काय आहे, तर आता स्पेशल रिझर्वेशन. स्पेशल रिझर्वेशन मध्ये जे विद्यार्थी येतात, आता स्पेशल रिझर्वेशन मध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात, जे विद्यार्थी PWD म्हणजे फिजिकल विथ डिसॅबिलिटी हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत अशांसाठी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. EWS कॅटेगरी त्यांच्यासाठी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. हिल एरिया जे डोंगराळ भागामध्ये असणार आहेत अशासाठी काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात. त्यानंतर डिफेन्स मध्ये ज्यांचे पालक आहेत अशांसाठी डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 आणि MKB कॅटेगरी, म्हणजे MKB म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ह्या भागामध्ये जे विद्यार्थी असतात अशा सर्व विद्यार्थ्यांना काही महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात, ते त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे. तर आता हे एक्झॅक्टली स्पेशल रिझर्वेशन मध्ये काय काय आहेत तर आपण प्रत्येक पॉइंट बद्दल इथे सांगणार आहेत. आता ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट अंडर PWD कॅटेगरी, म्हणजे जे विद्यार्थी फिजिकल विथ डिसॅबिलिटी मध्ये येणार आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म PWD या सेक्शन मधून भरलेला आहे, आता हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे का, तर नाही. जे विद्यार्थी यामधून फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांकडेच हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. म्हणजे PWD झालं किंवा डिफेन्स किंवा आता म्हणजे आता जो पुढचा फॉर्म येणार आहे म्हणजे महाराष्ट्र CET सेल कडून जो फॉर्म आता इश्यू होणार आहे लवकरात लवकर, म्हणजे त्याला काउन्सिलिंगचा फॉर्म देखील म्हटलं जातं, तो फॉर्म भरताना प्रत्येक डिटेल्स तुमच्याकडून घेतल्या जातात. म्हणजे परत एकदा जसा तुम्ही नीटचा फॉर्म भरलेला आहे तसा आपल्याला तो फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला डबल एकदा की PWD मध्ये तुम्ही आहेत का, असाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागेल. EWS मध्ये आहेत का, त्यानंतर हिल एरियामध्ये आहेत का, डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 अशा कुठल्या ह्याच्यामध्ये येतात का, किंवा MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर अशा कोणत्या तुम्ही स्पेशल रिझर्वेशन मध्ये आहेत का, असाल तर तुम्हाला खालील डॉक्युमेंट लागणार आहेत. मग हे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे का, तर नाही. विद्यार्थ्यांना कॉमन डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत आणि रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत हे आपण वर पाहिलेलंच आहेत. आता आपण पाहणार आहेत जे विद्यार्थी या स्पेशल रिझर्वेशन मध्ये येणार आहेत. तर आता PWD कॅटेगरीसाठी काय लागणार आहे, खूप महत्वाचं आहे. PWD मध्ये विद्यार्थी आहेत आणि पालक यांना एक फार मोठं कन्फ्युजन असतं, ते आता आपण इथं दूर करणार आहेत. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऑफ ऑथराइज्ड मेडिकल बोर्ड ऍज पर नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे NTA MCC लिस्ट ऑफ मेडिकल बोर्ड इज अटॅच. आता तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, पण हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कुठून लागणार आहे, तर NTA MCC काही तुम्हाला सेंटर दिलेले आहेत. या नोटीसच्या शेवटी मी तुम्हाला ते सेंटर देखील दाखवणार आहे. आता लगेच आपण दाखवू शकतो ते तुम्हाला ते सर्टिफिकेट लागणार आहे, त्यांच्याकडून इश्यू झालं पाहिजे. आणि दुसरा नंबरचा पॉईंट काय दिलेला आहे तिथं त्यांनी, एनी सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथॉरिटीज अदर दॅन द ऑथराइज मेडिकल बोर्ड इज नॉट व्हॅलिड. म्हणजे तुमच्याकडे जर तुमच्याकडे डिस्ट्रिक्ट तुम्ही एखाद्या भागातून येत असाल त्या डिस्ट्रिक्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल PWDचं तर ते व्हॅलिड पकडलं जात नाही. जे MCC ने तुम्हाला सांगितलेलं आहे सेंटर, ऑथराइज सेंटर जे दिलेले आहेत, आता हे ऑथराइज सेंटर कोणकोणते आहेत लगेच तुम्हाला मी दाखवतो इथे. आता इथे सांगितलेलं आहे लिस्ट ऑफ सेंटर्स फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट्स. आता हे सेंटर जे दिलेले आहेत या सेंटर कडूनच तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटणं गरजेचं आहे. याची देखील एक डेट येते, पुढे डेट येणारच आम्ही तुम्हाला सांगतो, त्या डेट मध्ये तुम्हाला ह्या दिलेल्या
तुम्हाला जे सोयीस्कर सेंटर वाटतं, जवळपासचं सेंटर वाटतं, त्या सेंटरवर जायचं आहे. जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी मध्ये येतात त्यांनी तिथं जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होतं. तुम्ही ज्या सेक्शन मध्ये लोअर लोकोमोटिव्ह आहे किंवा डिसॅबिलिटी, कोणती जी डिसॅबिलिटी असणार आहे, ते तुमचं तिथं व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यानंतर ते डॉक्युमेंट तुम्हाला देतात. जर त्यांच्याकडून डॉक्युमेंट इश्यू झालं तर तुम्ही ही ऑर शी इज कन्सिडर्ड ऍज अ पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट, जर नसेल तर ते रिजेक्ट केलं जातं. मग आता कोणकोणते आहे तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो, मुंबईला आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन सेंटर मुंबई. तसेच मुंबईमध्ये दुसरं कोणतं आहे, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक पुढचं सेंटर कोणतं आहे, मुंबईमध्ये अजून एक आहे अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटी बँड्रा मुंबई. आता हे कशासाठी आहे, फॉर हिअरिंग डिसॅबिलिटीसाठी. आणि नागपूरमध्ये एम्स नागपूर, असे चार ठिकाणी सेंटर दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. बाकी गोवा, जयपूर, चंदीगड अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांना जे जवळ वाटतं अशा ठिकाणी विद्यार्थी जाऊ शकतात. मुंबईमध्ये जे लोअर लोकोमोटिव्ह डिसॅबिलिटी असणारे अशा विद्यार्थ्यांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटरला तिथे जावं लागणार आहे. पुन्हा ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे मध्ये एक आहे. त्यानंतर हिअरिंग साठी जे हिअरिंग डिसॅबिलिटी मध्ये येणार आहे यासाठी बँड्रा मुंबई येथे एक सेंटर आहे आणि एम्स नागपूर, असे चार सेंटर महाराष्ट्रामध्ये आहे. विद्यार्थी अशा सेंटरमध्ये जाऊ शकतात आणि तिथूनच तुम्हाला ते सर्टिफिकेट इश्यू होणं गरजेचं आहे. यासाठी पुढे एक डेट येईल, त्या डेटमध्येच विद्यार्थ्यांना जावं लागेल. तिथे ते नोटीस आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळू. म्हणजे हे आता पीडब्ल्यू डी कॅटेगरी म्हणजे फिजिकल विथ डिसॅबिलिटी मध्ये जे विद्यार्थी येतात यांच्यासाठी हे क्लिअर झालेलं आहे की काय लागतं डॉक्युमेंट. आता तुमचा जो फॉर्म पुढे सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करा पीडब्ल्यूडी. जरी एखाद्या विद्यार्थ्याने अजून मेन्शन केलेलं नसेल तर आता जो फॉर्म येतो त्या फॉर्म मध्ये मेन्शन करा पीडब्ल्यूडी मध्ये. आणि त्याच्यानंतर जर असाल तर मेन्शन करा आणि त्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट या सेंटरवर जाऊन दिलेल्या, मी आता जे सेंटर सांगितले त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला इश्यू करावं लागेल. ज्या दिलेल्या सेंटरला जाऊन तुम्हाला ते इश्यू करणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स अंडर ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस मीन्स काय, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन. जे विद्यार्थी या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले आहेत किंवा आता भरणार आहेत म्हणजे सीईटी सेलचा फॉर्म, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, रिसेंट इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस कॅटेगरी इश्यूड बाय कॉम्पेटंट ऑथॉरिटी ऍज पर स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट. स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट, स्टेटचं तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. जेव्हा आपण 85% महाराष्ट्र काउन्सिलिंग करणार आहे, स्टेट काउन्सिलिंग करणार आहे, तर त्यावेळेस स्टेटचं स्टेट फॉर्मॅटमध्ये असलेलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर खालचा पॉईंट त्यांनी काय सांगितलाय, सर्टिफिकेट इन सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेड. म्हणजे सेंट्रलच्या फॉर्मॅटमधलं असलेलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. हे सेंट्रलचं फॉर्मॅट तुम्हाला केव्हा लागणार आहे, आता जो फेज टूचा फॉर्म येणार आहे त्या फेज टूच्या फॉर्ममध्ये सेंट्रलचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, किंवा ऑल इंडिया जी काउन्सिलिंग आपण करणार आहे त्यावेळेस ते डॉक्युमेंट लागत असतं. पण जेव्हा आपण स्टेटची काउन्सिलिंग करणार आहे तर तुमच्याकडे स्टेट मधून भेटलेलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. तर अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट काढलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचं हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. स्टेट फॉर्मॅट मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी महत्वाचं डॉक्युमेंट आहे. तर नेक्स्ट काय आहे मित्रांनो, तर ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स अंडर हिली एरिया कॅटेगरी. जे हिली एरिया कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहेत तर अशासाठी खालील महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात. हिली एरिया म्हणजे काय, तर डोंगराळ भागातून जे विद्यार्थी आलेले आहेत किंवा असणार आहेत, हिली एरियाचे काही दिलेले असतात स्पेसिफाईड गावांची नावं आहेत. अशा गावामधून आपण असाल आणि आपण हिली एरियामधून जर तो फॉर्म सबमिट करणार असाल तर आपल्याकडे हिली एरियाचे खालील महत्वाचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे. काही कन्फ्युजन असतं याबद्दल, आज तुमच्याकडे तुम्हाला मी हे सर्व क्लिअर करतो. तर काय सांगितलं त्यांनी फर्स्ट पॉइंट मध्ये, डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट म्हणजे पालकांचं डोमेसाईल सर्टिफिकेट स्टेटिंग म्हणजे सांगणार दॅट ही ऑर शी इज डोमेसाईल इन द विलेज
declared as a hilly area specified in the table for the respective regions. म्हणजे ही और शी म्हणजे कोण पॅरेंट इज अ डोमेसाईल इन द डिक्लेअर्ड हिली एरिया म्हणजे काही हिली एरियांची नावं आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला त्याची लिस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांना मी पाठवणार आहे. त्या काही गावांची नावं आहेत त्या गावांच्या नावामध्ये आपलं ते गाव असलं पाहिजे आणि तिथलं डोमेसाईल त्या पालकांचं असणं गरजेचं आहे. म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट स्टेटिंग दॅट ही और शी इज डोमेसाईल इन द विलेज डिक्लेअर्ड एज अ हिल एरिया म्हणजे तिथलं तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांचं अधिवास प्रमाणपत्र. त्यानंतर काय सांगितलं खालच्याच पॉईंटमध्ये द कॅन्डिडेट शुड पास एसएससी और एचएससी म्हणजे विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वी पास झालेले पाहिजे. कुठून एक्झामिनेशन फ्रॉम स्कूल और ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द हिली एरिया म्हणजे त्या हिली एरियामध्ये ते गाव ते तुमचं स्कूल असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची 10वी किंवा 12वी त्या भागातून होणं गरजेचं आहे किंवा झालेली पाहिजे. एरिया ऑफ हिज हर पॅरेंट्स डोमेसाईल म्हणजे जिथून पालकांचं डोमेसाईल आहे त्या भागातून तुमची 10वी किंवा 12वी झालेली पाहिजे. और पुढचं काय महत्वाचं सांगितलंय बघा और इफ नॉट सो ऍट द मोस्ट फ्रॉम द स्कूल और ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द तालुका ऑफ हिज हर पॅरेंट्स डोमेसाईल जर तुमच्या त्या भागातून असलं पालकांचं डोमेसाईल त्या भागातून आहे त्या भागातून तुमची 10वी किंवा 12वी झाली पाहिजे त्या खेड्यातून ज्या भाग तुमचा आहे तो किंवा जास्तीत जास्त तुमचं कसं असलं पाहिजे त्या तालुक्यामधून तरी तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे जर एखादं गाव आहे त्या तालुक्यामधून तुमचं जर 10वी किंवा 12वी झालेलं असेल त्या तालुका भागाचं तरी रिजन मधलं तुमच्याकडे 10वी किंवा 12वी झालेलं सर्टिफिकेट असेल ते देखील चालतं. म्हणजे ते खेड्यातलं असलं पाहिजे त्या भागातून झालेलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त त्या तालुका प्लेस मधून तुमचं होणं गरजेचं आहे ज्या गावातून तुमचं झालेलं आहे त्या. आणि सेकंड नंबरचा पॉईंट तोच क्लिअर केलेला आहे त्यांनी प्रूफ शोविंग दॅट कॅन्डिडेट हॅज पास्ड म्हणजे विद्यार्थ्यांनी पास झालेलं पाहिजे 10वी किंवा 12वी एसएससी और एचएससी फ्रॉम द सेम तहसील और तालुका इन द हिली एरिया ऑफ हिज हर पॅरेंट्स डोमेसाईल म्हणजे पालकांचं जे डोमेसाईल आहे त्या भागातून म्हणजे किंवा तालुका भागातून झालेलं असेल तर तुमच्याकडे ते 10वी किंवा 12वीच झाली तिथून झालेली आहे याचं प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे हे एक्झॅक्टली हिली एरिया बद्दल सांगितलेलं आहे. महत्वाचे म्हणजे दोनच पॉईंट महत्वाचे आहेत. पहिला पॉईंट काय आहे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे पालकांचं डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे ज्या भागामधून तो हिली एरिया तुमचा आहे त्या भागातलं पालकांकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि दुसरा नंबरचा पॉईंट काय आहे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांचं 10वी किंवा 12वी त्या भागातून होणं गरजेचं आहे. 10वी जरी झालेली असेल तरी चालेल किंवा 12वी परंतु त्या हिली एरियामधून किंवा त्या तालुका प्लेस मधून तरी तुमची 10वी किंवा 12वी होणं गरजेचं आहे. हे एवढेच महत्वाचे डॉक्युमेंट हिली एरियामध्ये जे असणार आहे त्यांच्याकडे लागणार आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यांना लागणार आहे का तर बिलकुल नाही. जे विद्यार्थी हिली एरिया म्हणजे डोंगराळ भाग या कॅटेगरीचा बेनिफिट घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट काय सांगितलेलं आहे ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स अंडर D1 कॅटेगरी म्हणजे काय Defense 1. आता ज्या विद्यार्थ्यांचे पालक डिफेन्समध्ये आहेत अशांसाठी हा महत्वाचे पुढील पॉईंट आहेत. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी असतात Defense 1 Defense 2 आणि Defense 3. Defense 1 मध्ये कोण असतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. आता सीईटी सेलचा हे सर्व पॉईंट केव्हा येणार आहे सांगू का तुम्हाला तर सीईटी सेलचा जो फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला विचारणार आहेत सर्व त्यांनी की Defense 1 मध्ये आहेत का किंवा हिल एरियामध्ये आहेत का किंवा MKB कोटा आहे का हे सर्व तुम्हाला तिथे विचारलं जाणार आहे. आता Defense 1 आता Defense 1 मध्ये कोण कोण असतात तर असे पालक जे महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते आणि सेवानिवृत्त झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आदिवासी म्हणजे महाराष्ट्रातलं डोमेसाईल आहे आणि ते सेवानिवृत्त इथंच झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे पालक हे Defense 1 कॅटेगरीमध्ये येतात व अशा विद्यार्थ्यांनी या कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर अशा कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांकडे काय काय असणं गरजेचं आहे तर सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट फ्रॉम जिल्हा सैनिक बोर्ड म्हणजे पॅरेंटचं सर्टिफिकेट लागणार आहे त्यालाच एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट असं देखील म्हटलं जातं तर ते तुम्हाला सैनिक बोर्ड मधून इश्यू करावं लागेल
आणि सेकंड नंबरचा पॉइंट काय आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट इट शुड बी फ्रॉम विद इन स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काय आलं, पालकांचं आदिवासी प्रमाणपत्र लागतं, पण कुठलं लागणार आहे, इट शुड बी फ्रॉम विद इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र स्टेट मधलं असलेलंच गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये कोणते पालक येतात, महाराष्ट्रामध्ये आदिवास असलेले आणि सेवानिवृत्त झालेले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्रातलं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे डिफेन्स वन मधील विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. आता डिफेन्स टू मध्ये जे अप्लाय करणार आहे त्यांच्याकडे काय लागणार आहे किंवा त्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. डिफेन्स टू मध्ये कोणते असतात, महाराष्ट्रामध्ये आदिवास असलेले परंतु सेवेतील सैनिक, म्हणजे त्यांची आता सर्व्हिस सुरू आहे, जे महाराष्ट्रामध्ये राहतात, म्हणजे आदिवास म्हणजे महाराष्ट्रातलं डोमेसाईल त्यांच्याकडे आहे आणि सेवामध्ये करतात, म्हणजे आता त्यांची सर्व्हिस सुरू आहे, असे विद्यार्थी डिफेन्स टू मध्ये. डिफेन्स वनचा काय फरक होता, महाराष्ट्रात आहेत परंतु रिटायर झालेले आहेत. डिफेन्स टू मध्ये काय, महाराष्ट्रात आहेत आणि सेवा करत आहेत, म्हणजे सेवेमध्ये आहेत, कार्यरत आहेत, अशांसाठी असे पालक हे डिफेन्स टू कॅटेगरीमध्ये येतात. मग यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे, सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम डिफेन्स सर्व्हिसेस स्टेटिंग दॅट पॅरेंट इज सर्व्हिंग एज पर आर्मी नेव्ही एअरफोर्स, याच्यामध्ये म्हणजे सर्व्हिंग म्हणजे कार्यरत आहेत, असे ते सर्टिफिकेट त्यांच्याकडे लागणार आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ऍक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट, हे पालकांकडे असणं गरजेचं आहे. आणि दोन नंबरचा पॉइंट मध्ये काय सांगितले, डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट इट शुड बी फ्रॉम विद इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे ते महाराष्ट्रामध्येच कार्यरत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्रातलं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हे डिफेन्स टू मधील कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. आता डिफेन्स थ्री मध्ये जे अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी काय लागणार आहे ते बघू. त्याआधी डिफेन्स थ्री मध्ये कोण असतात, ते पालक जे महाराष्ट्राच्या बाहेरील पण महाराष्ट्रामध्ये सेवेत असलेले असणार आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं डोमेसाईल असेल परंतु ते महाराष्ट्रामध्ये येऊन सेवा करत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांची सर्व्हिस सुरू आहे आत्ता, अशा पालक हे डिफेन्स थ्री या कॅटेगरीमध्ये येतात. त्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे, सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम डिफेन्स सर्व्हिस स्टेटिंग दॅट पॅरेंट इज सर्व्हिंग, म्हणजे ते आता कार्यरत आहेत कुठे, आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये, अँड ट्रान्सफर्ड अँड पोस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे काय म्हटलंय, जे बाहेर आहेत परंतु त्यांचं आता ट्रान्सफर झालेलं आहे किंवा पोस्टेड झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, असं सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये खाली दुसरा पॉइंट काय, अजून दुसरं डॉक्युमेंट काय लागणार आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र ऑफ पॅरेंट ऑफ अदर दॅन महाराष्ट्र इज ओनली ऍक्सेप्टेड, म्हणजे ते बाहेरचे होते परंतु महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला आलेले आहेत, म्हणजे जे बाहेरच्या स्टेटमध्ये अन्य कुठल्या स्टेटमध्ये असणार आहेत त्यांचं तिथलं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे, महाराष्ट्रामधलं डोमेसाईल सर्टिफिकेट नाही, बाहेरचं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे जिथे ते ऑलरेडी होते आणि आता पण सेवेमध्ये कुठं आहेत, महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे त्यांच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट कुठलं लागणार आहे, बाहेरचं जिथे ते आहेत ऍक्च्युअलमध्ये होते. आणि D1 D2 मध्ये जे येणार आहे त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट कुठलं लागणार आहे, तर महाराष्ट्रामधलं डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. अशा तीन कॅटेगरीमध्ये आहेत, डिफेन्स वन, डिफेन्स टू, डिफेन्स थ्री, यांच्यासाठी देखील महत्वाची काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे आपण मेन्शन केलेले आहे. विद्यार्थी आणि व पालकांनी लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत. यानंतर शेवटची कॅटेगरी एक राहिलेली आहे, ऍडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स अंडर MKB कॅटेगरी. MKB म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर जे विद्यार्थी त्या बॉर्डर आहे त्या गावांची नाव आहे त्याची देखील लिस्ट असते, ते देखील तुम्हाला सेंड करण्यात येईल. जे या कॅटेगरीचा बेनिफिट घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांकडे खालील डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट ही ऑर शी इज फ्रॉम डिस्प्युटेड एरिया, म्हणजे त्या एरियामध्ये आहेत याचं सर्टिफिकेट, म्हणजे त्याला काय म्हणतात, डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, त्या विद्यार्थ्यांकडे ते असणं गरजेचं आहे. दोन नंबरचा पॉइंट काय आहे, कॅन्डिडेट्स मदर टंग इज मराठी ऍज पर स्कूल रेकॉर्ड. महत्वाचं डॉक्युमेंट आहे हे, म्हणजे त्यांची मातृभाषा ही मराठी आहे हे सांगणारं डॉक्युमेंट, त्यालाच काय म्हटलं जातं, मदर टंग सर्टिफिकेट, हे देखील विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. आणि तीन नंबरचा पॉइंट काय आहे,
कैंडिडेट हैज पास SSC और HSC फ्रॉम डिस्प्युटेड एरिया, म्हणजे विद्यार्थ्याची 10वी किंवा 12वी त्या दिलेल्या एरियामधून झालेली पाहिजे. हे 3 डॉक्युमेंट लागतात जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर या कॅटेगरीमधून आता पुढील फॉर्म भरणार आहेत, अशाकडे हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात. अशा प्रकारे आपण सर्व डॉक्युमेंट्स पाहिलेले आहेत. यावर्षी CET सेल कडून हे सर्व डॉक्युमेंट्स इथे देण्यात आलेले आहेत. तर या सर्व महत्वाचे डॉक्युमेंट्स ज्या विद्यार्थ्यांकडे अजून नाही आहेत, यातले बरेचसे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याकडे नसतील, अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हे सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत. आपण सर्व बघितलेले आहे डॉक्युमेंट्स, म्हणजे कॉमन डॉक्युमेंट्स आधी पाहिलेत जे विद्यार्थ्यांना लागणार आहेत, त्यानंतर रिझर्व कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना काय लागतात ते देखील पाहिलं आहे. त्यानंतर PWD म्हणजे फिजिकल विथ डिसॅबिलिटी, यामध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी महत्वाचे डॉक्युमेंट्स काय आहेत ते देखील पाहिलेलं आहे. EWS मधील विद्यार्थ्यासाठी, हिली एरियामधील विद्यार्थ्यासाठी, त्याचप्रमाणे डिफेन्समध्ये म्हणजे D1 D2 D3 या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी लागणारे महत्वाचे डॉक्युमेंट्स देखील पाहिलेले आहेत. व MKB कोटा म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, यामधील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतील हे देखील आपण मेन्शन केलेलं आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी हे सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत. लवकरच आता पुढील ऍडमिशन प्रोसेसला सुरुवात होणार आहे. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही अडचणी येत असतील तर व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा येऊन भेटू शकतात. काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन सुरू आहेत. लवकरात लवकर आपली सीट निश्चित करा आणि पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी टेन्शन फ्री राहा मित्रांनो. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नोटीसची माहिती भेटत जाईल आणि तुमचा ऍडमिशन पर्यंतचा जो प्रवास आहे तो अगदी सोपा होईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.